नाशिक रोड न्यायालयाच्या आवारात आईला भेटण्यास प्रतिबंध केल्याने संतापलेल्या कैद्याने नाशिक मुख्यालयाच्या पोलिसांना धक्काबुक्की व मारहाण केली. सचिन कन्हैयालाल चावरे असे या कैद्याचे नाव आहे. खुनाच्या गुन्ह्याखाली तो मध्यवर्ती कारागृहात शिक्षा भोगत आहे. पोलिसांनी कारागृहाच्या सूत्रांनी सांगितले की चावरेला सुनवाईसाठी शुक्रवारी दुपारी 1:30 सुमारास नाशिक रोड न्यायालयात नाशिक मुख्यालयाच्या कैदी पार्टी पोलिसांनी आणले होते. किरकोळ वादातून त्याने दोन पोलिसांना धक्काबुक्की करीत मारहाण केली, तसेच एका महिला पोलिसाला शिवीगाळ केली. सचिनने काही दिवसांपूर्वी कारागृहात वादातून एक कैद्याच्या डोक्यात फरशी मारून त्याला जखमी केले होते. त्याच गुन्ह्याची सुनावणीसाठी कैदी पार्टीच्या पोलिसांनी त्याला न्यायालयात आणले होते. यावेळी चावरेची आई त्याला भेटण्यासाठी आली होती. पोलिसांनी त्याच्या आईला भेटण्यास मज्जाव केला. त्याचा राग आल्याने चावरेने बंदोबस्तासाठी तैनात असलेल्या सहाय्यक निरीक्षकासह दोन पोलीस कर्मचाऱ्यांना धक्काबुक्की केली. मध्यस्थीसाठी आणलेल्या एका पोलीस महिला कर्मचाऱ्याला शिवीगाळ केली. कारागृहाचे वरिष्ठ अधिकारी अशोक कारकर व त्यांचे सहकारी तसेच न्यायालयात बंदोबस्तावरील पोलिसांनी चावरेला पकडून पोलीस वाहनात नेले. सुनवाई झाल्यानंतर त्याला पुन्हा कारागृहात नेण्यात आले. चावरे हा मानसिक तणावाखाली असल्याचे कारागृह पोलिसांचे म्हणणे असून त्याने यापूर्वी कारागृहात कैदी व कारागृह कर्मचाऱ्यांना मारहाण केली होती असेही समजते. 7/9/18 रोजी सेंट्रल जेल नाशिक या ठिकाणी पोलीस मुख्यालयातील कैदी पार्टी सचिन कन्हैया चावरे नावाच्या आरोपीला घेऊन JMFC नाशिक रोड या ठिकाणी एका गुन्ह्यातल्या काही साक्षी आम्ही घेऊन आलेले होते. त्या गुन्ह्यात सदरचा आरोपी हा त्यातला पण आरोपी होता. त्याने सेंट्रल जेलमध्ये त्या ठिकाणच्या अधिकारी कर्मचारी यांच्यावर अटॅक केलेला होता. त्यावरून त्याच्यावर सरकारी कामात अडथळा करून सरकारी नोकर हल्ला करणे या गुन्ह्यासाठी त्या गुन्ह्यातला आरोपी असल्याने त्याला कोर्टात हजर ठेवणं गरजेचं होतं. त्यासाठी कैदी पार्टी त्याला घेऊन कोर्टात आली होती. कोर्टात आल्यानंतर कोर्टाच्या गेटसमोरच त्या चावऱ्याची आई याची वाट पाहत थांबली होती आणि आरोपी आल्यानंतर त्याला भेटून त्याशी बोलणार होती. आरोपी त्या ठिकाणी घेऊन गेल्याबरोबर कोर्टाने त्याच्या नावाचा पुकारा केला आणि तो पुकारा केल्यामुळे आरोपीला कोर्टात हजर करणं गरजेचं होतं. म्हणून कैदी पार्टीनी त्याला कोर्टात चल, कोर्टातलं काम झाल्यानंतर तू तुझ्या आईशी जाताना बोल असं सांगितलं. त्याला ह्या गोष्टीचा राग आला आणि त्याचं म्हणणं होतं की मला अगोदर आईशी बोलू द्या, कोर्टाचं काम नंतर करू. परंतु कैदी पार्टीच्या कर्मचाऱ्यांनी ते तसं काही म्हणणं ऐकलं नाही. जे रितसर कायदेशीर गोष्ट आहे ती त्यांनी काम केलं. त्याला कोर्टात हजर करायला घेऊन जात असताना त्याने कोर्टाच्या चेंबरच्या गेटमध्येच ESI खोटरे यांच्या मांडीवर लात मारली आणि त्यांच्याशी धक्काबुक्की करू लागला. त्यावरून ESI खोटरे यांच्या यांनी नाशिक रोड पोलिसांना येऊन यांनी केलेल्या कृत्याबद्दल फिर्याद दिली. त्या फिर्यादीवरून सदरच्या आरोपीवर पुन्हा सरकारी कामात अडथळे आणणे आणि सरकारी नोकर हल्ला करणे यासाठी 353, 332, 504, 506, 323 प्रमाणे गुन्ह्याची काल नोंद केलेली आहे. तो कैदी असल्यामुळे त्याची रितसर परवानगी घेऊन नंतर त्यास या गुन्ह्यात अटक करून पुढील कारवाई करण्यात येणार आहे.